नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या भागात आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय समिती सिलेक्शन टेस्ट 2020-21 करिता आपल्याला विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन फॉर्म कसे भरावेत. इयत्ता नवी करता आपण विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करणार आहोत. त्याकरिता सुरुवातीला आपल्या कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपमधील क्रोम ब्राउझर ओपन करून घेऊ. ओपन केल्यानंतर ॲड्रेस बारमध्ये NVS ॲडमिशन क्लास 9.in असं लिहून एंटर करून घ्यायचं आहे. एंटर करून घेतल्यानंतर नवोदय विद्यालय समितीचं होमपेज या ठिकाणी ओपन होते आहे. त्यामध्ये क्लास 9 कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पोर्टल या खालील जो नोट दिलेला आहे, कॅन्डिडेट क्लिक हियर फॉर रजिस्ट्रेशन फेज 1 या लिंकला क्लिक करून घ्यावं. क्लिक केल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर लेटर एंट्री ॲडमिशन टू क्लास 9 2020-21 अगेन्स्ट वॅकन्सीज या खालील काही नोट्स वाचून घ्याव्यात. खाली ॲप्लिकेशन फॉर्म ऑप्शन दिसते आहे, त्यामध्ये स्टेट पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यावा. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर ज्या डिस्ट्रिक्टमधून आपण फॉर्म भरणार असाल ते डिस्ट्रिक्टसुद्धा या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे आणि सबमिट या बटणाला क्लिक करून घ्यावं. सबमिट या बटणाला क्लिक केल्यानंतर या पद्धतीची विंडो ओपन होईल. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर लेटरर एंट्री ॲडमिशन टू क्लास 9 2020-21 अगेन्स्ट वॅकन्सीज. त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनखालील स्टेट या ठिकाणी आपण यापूर्वी सिलेक्ट केल्यामुळे आणि डिस्ट्रिक्टसुद्धा आपोआप या ठिकाणी आलेला आहे. आता आपल्याला नेम ऑफ द कॅन्डिडेट या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करावायचं आहे त्या विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव या ठिकाणी लिहून घ्यावं. त्यानंतर मोबाईल नंबरसुद्धा अनिवार्य असल्यामुळे या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या पालकाचा मोबाईल नंबरसुद्धा एंटर करून घ्यावा. डेट ऑफ बर्थमध्ये त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यावी. आणि चौकटीत दिलेला कॅप्चा कोड या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड एंटर करून झाल्यानंतर खाली सबमिटची जी बटन दिसते आहे त्या टॅबला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्याचा मेसेज आपल्यासमोर दिसते आहे. रजिस्ट्रेशन फेज 1 कम्प्लीटेड, युअर रजिस्ट्रेशन नंबर ऑर युजर नेम इज, म्हणजे या पद्धतीचं आपल्याला त्या विद्यार्थ्याचं युजर नेम प्राप्त होणार आहे. आणि पासवर्ड आपण जो मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर केलेला होता त्या मोबाईल नंबरवर त्या विद्यार्थ्याचं पासवर्डसुद्धा आलेला असेल. तो पासवर्ड आणि युजर नेम वापरून लॉग इन या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे.